जिवंत आहे गुडघा गेलाय. अरे जिवंत आहे गुडघा गेलाय हे तर ऐकलं नाही कोणाची. एखाद्या प्रेत महिला म्हणजे दरुपणा पहिला माणूस त्याचं प्रेत रामुळीला बाहेर काढलं तर त्या प्रेत त्याची लागली तुम्हाला उड्या आता उड्या माझं पाप केलं ती कोण असेल माझ्या बाबाला माझ्या बाबाला सगळे लोक काम घातात तुमच्याकडे बोला लोकांना जाऊ तुझ्या घरात वाढलो सगळ्या लोकांना जाऊ अरे बाबा करणार किती किती पिढ्या संपवणार किती किती पिढ्या संपवणार या चार वर्षामध्ये महिला आई म्हणते दुसरा मामा गेला नाही दुसरा मामा देवा घरी गेला ते पूर्ण सगळं नसेल ते माझा मामा देवा घरी गेला आणि शरती पूर्ण त्याला म्हणतात तुझी तू आज खेळत का नाही माझा मामा देवा घरी गेला पूर्ण म्हणतात तुझा मामा देवा घरी नाही गेला तुझा मामा मेला आहे ते पूर्ण घरी तर आईला म्हणतात मेला आहे माझा बाप म्हणत या चार वर्षात इसवीच्या पोटाला म्हणजे लागला नाही काही पोर स्थानातलं दूध पेट्यात बापाच्या लागला नाही काही पोर पोटा घेत बापाच्या लागला नाही इतकी दारुची माल आहे काम मध्ये विकून दारू पेणारे लोक आहेत त्यांना विकून लुकडी विकून दारू पेणारे लोक आहेत बायकांची अशी इतकं बसलेली आता सगळे कीर्तनात बसलेले बेवडे मी गायकला नाल आहे भगवत बोलत सगळा तरी दिसणार नाही वापरा समोर सांगतो खरं माझ्या बुद्धीला तुम्ही फक्त पाहिलं माझ्या बाबा तू शेवा गोष्टी पाकच होते कानवण होते तोंडाला खायला देते तुरी काय म्हणते म्हणजे आय तुरी काय म्हणते म्हणजे आय आणि दोन घास आपल्या जीवनात बोर उपाशी बोर मुलापाठ घेत बसला शिवाय द्यायच्या घालून द्यायचं
माझ्या आईला बाप मारतो ती पूर्वी भावाला खुशी करते आणि दोन रात्रभर खाता खाली जपतात. सगळे त्यामुळे घरात जेवण झालंय हो. दोन मिनिटं माझी वेळ घ्या, फक्त मला एक सांगा, तुमच्या बोराने तुम्हाला भाकरी का घाला द्या याच उत्तर मला द्या. मी दोन मिनिटं थांबतो. अजून दोन मिनिटं थांबतो. तुमच्या बोराने तुम्हाला भाकरी का घाला द्या, तुम्हाला घरात का समय पुरीची परीक्षा फी चाकली त्या डब्यात होती तर त्या 40 रुपयाची बॉटल मिळणारी आवडला की नाही. काय भया 40 टक्के मोबाईल मध्ये घरी घेऊन झाले. हे गावातला पुढारी सुद्धा शाळेला पाहत नाही. फक्त याची त्याची जिरवायला गावात घेणार पाहिजे करायचा. एक त्याला सुद्धा माहित नाही घरा पोहोचली सदस्याला. आमच्या गावाच्या शाळेला पोहोचली ते सांगवा मला पोहोचली. त्याला सांगा माझ्या गावात पहिली त्या शोध गेले त्या पोरी त्या पोरी ते खुशी आहे सांगा तिथून बघत. आपले दिवस बोगस गेले. अवतार
आणि त्या यजमान बांधत असं म्हणणं माया नावाची म्हातारी जर तुम्हाला मागायची असेल तरच तुम्ही पुढे ज्ञानी होऊ. तुम्हाला जर ज्ञानी व्हायचं असेल आणि माया नावाची म्हातारी जर मागायची असेल तर तुम्ही जी भक्ती करता तिच्यात प्रेम असायला प्रेम Thank you.
ओए मां नंतर की कोर राव लुटून नियो इतका सगळा आहे सर जोले आमची केले तो शिक आता येऊ दे लोक तुझ्या गावातून सात दिशेची मिरी द्या एवढे जर सगळे लांबायचे असतील तर 25 लाख रुपये लागले असते मग मला तर आता गावामध्ये म्हणलं पाहिजे आपला माणूस नाही आता प्रेम नकोय भक्ती नकोय ध्यान मिळवाय भक्ती पाहिजे उलटे शब्द आहे त्या प्रेम नाही तर भक्ती नाही भक्ती नाही तर प्रेम नाही दोघे नाही ध्यान आता कृष्ण शरण राहिला एवढ्या मोठ्या सत्या तुम्हाला 7 वर्ष पुढे सांगणार आहे एक मी रोज सांगतो मी 7 वर्ष माझे रोज असतात माया कुठे तुझ्या सगळ्या महिला पुरुषांच्या महिला मंडळ मुलगी म्हणाय मुलगी तुम्हाला मुलगा म्हणाय मुलगा तुम्हाला मी भक्त उभा आहे तुम्ही कसे मुलीचे थोडी गरज आहे मुलीचे सगळे झाले आईला माहीत असतात आईला फक्त मागण्याचे सोड घेतात त्यांच्या आईला सगळी द्वितीय निश्चित मुलीची माहीत असते आपण जर म्हणत तुझी मुलगी कोणाच्या गाडी होती तिचे म्हणजे तिला वनस्पती शासन घेतले की पर्यावरणात हे शरीर जेव्हा थके तुम्ही जेव्हा याच्या बद्दल संपले पावसाळा भुईमुगाच्या शेतात दाना येतो त्याचा मुकाम खंडोबा पुढे छापतो अंगातली ताकद दुसऱ्याचे भोगे बांधायला वापरतात अंगातली ताकद धमकी करायला वापरतात अंगातली ताकद कपडे पेटवायला वापरतात काय आईची सेवा करा गोठ्यातल्या गाईची सेवा करा घरातल्या आईची सेवा करा आणि मार्गी संप्रदायाची सेवा करा काय बदल एक अंगाची ताकद जपून वापरा तो एक दोन देशातला पैसा जपून वापरा माया म्हणजे तुमच्या 300 फूट जमिनीचा ओर सुद्धा कधी फूट राहतो 105 TMC च्या जायकवाडी कोण झाले तुमच्या धार्मिक वस्त्राची शेती म्हणजे शेत समजू नका स्वतः 100 रुपये 10 रुपये म्हणजे गावाचा भाग झाला नाही किती पैसे आणि गावात तुम्हाला जे कडक कपड्यावाले श्रीमंत दिसतात ना यांचे गर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांचे पैसे श्रीमंत आहे त्याचे काय नाही चांगलंय कोलगेटची जाहिरात करणाऱ्या मदारीला जात नाही कोलगेट मध्ये एक जाहिरात आहे एक मदारीला जात नाही ती म्हणती हे मला पोषण देत आहे मी म्हणतो देव दे पण तू राहिली नाही म्हणून चाललंय अंगाला गणित आहे खाते
चार वर्षात एक सरकार राहिलं नाही का त्यानं मला शेवटा जे बघला नाही. काय दिवस आहे ना, आज 7 तारीख 19 तारखेला पहिला टप्पा आहे, अजून यादीच नाही. नाही नाही पहिला 19 नाही, आता 19 एप्रिलला म्हणजे 4 दिवस आहे. काय चाललंय, बोलतो जन्म का तुम्ही बधीर झालेली माणसं. आता एवढे माझ्या पुढे म्हणले मला एका कामदार खासदार पैसा नसेल काय होत. मी सांगायची गरज नाही, 3 वर्षापूर्वी तुम्ही आलो आपला बाप कोरोनाला पण कोणी रुपया दिला विचारला बाप आपला औषधा पहिले वर्ष गेला सामान्य पैसा फुले घालू ना, पैशाचा भाव नाही. मला 31 वर्ष झाले मालक झाले, मी अजून पाण्याची माझी विकत घेते उरली का हीच घेऊन जायची. मी अजून मोबाईल तरी विकत घेतला धर्म करायचं तुम्हाला तसे नाही झालं तर तसे होत. नवरी झाला लग्नात कमी शरीर होणार त्या नवरीच बाद ಅಯ್ಯೋ
आणि तिची आई म्हणते मी पुरुषी सासू म्हणते जेव्हा पूर्वी माझ्या उशीर अंगातला पैसा जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. चौथं वाक्य, कुणाला जाप नका, काळाला एका लशीला वर्ण पवित्र नाही, दिंडीत वर्ण पवित्र नाही, माल तरी नीट मरतात असं एकाही ग्रंथात वर्णन नाही. आता मी मानकरी भक्त्यावर बोलतो, काही लोक म्हणतात काशीला गेलो मदत झालं, तुमचे डोके गावातून गेले, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम. बारावा ते असं सांगतो, मोक्ष देऊन उदार होई गेल काशी शरीर सोमवारी मरण पवित्र नाही, एका लशीला मरण पवित्र नाही, दिंडीत मरण पवित्र, दिंडीत मरण पवित्र नाही. माझ्या मनाची आठी ऐका, एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, दोन मरायला शुक्ल पक्षाचा जे पहिला बनला, तीन मरायला उत्तर आहे ना, आता उत्तर आहे, आता ज्यांना ज्यांना शिक्के होईल ह्या तीन महिन्यात आपला कार्यक्रम करून घ्या. कारण 21 जूनला दक्षिण आहे मध्ये आणि 21-12 पर्यंत मरायला काळ अशुभ आहे, दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तर आहे असावं, मानताना इंद्रिय ठेवठेवीत असावे, शरीराच तापमान समान असावं, आणि सहावी आखेर मानायला माणसाचा जठरांगी प्रतिष्ठ असावा, म्हणजे माणूस खाता खाता मानावा. तुम्ही म्हणाले वाचायचं बोलत कागदावर लिहून घ्या, गेले उत्साह अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावर जेव्हा गेले उत्साह पान नंबर सांगितलं असतं, मग तुमच्याकडे वेगळे ज्ञान शिवले असतात. नाहीतर अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावर जेव्हा
आता ह्या श्रद्धा ह्या पुण्यवादांना एवढा मोठ्या मातेने आज कार्यक्रम केला जे कीर्तनतेचे मध्य सचिव ती माता सुद्धा स्वागतानं आशीर्वाद दिला आपला प्रश्न असा पडला आहे काही ते शंका माणूस स्वर्गात जात होता आता सगळ्या महात्म्यांना कीर्तनकारांना प्रश्न विचारतो माणसाचं मरताना जात काय वाचवंत तुम्ही सगळे म्हणाले आत्मा तुम्ही आहात परमेश्वर माणस प्रत्येकाच्या हृदयात आत्मा आहे का आत्म्याचे प्रतिबिंब आहे हवदा शरणी हंड आहे हवदा शरणी सूर्याची किरण हंड्यातही आहे आणि हवदातही आहे तुम्हाला जास्त गुण दिसत आणि कमी गुण दिसत सूर्य हे त्याच्या सूर्य हे त्याचे मर्दाने आत्मा जात नाही मर्दाने जीव जात नाही जीव मात्र सांगायचा प्रश्न देह काळाचा आहे त्याचा विषय नाही मर्दाने काय झालं पटणारच नाही तुम्हाला सगळ्यात मोठा आनंदातला दिवस म्हणजे मरणाचा दिवस चांगले होतो तू हिसाब रिलॅक्स रिलॅक्स आता 5 मिनिटं सावधान पाहिजे सगळे चॅप्टर नंबर 1 टेबल नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही फर्स्ट चॅप्टर 1 सायंटिस्ट इन द ग्रीनहाऊस व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट करेक्ट न्यूटन फर्स्ट लॉ न्यूटन सेकंड लॉ अँड न्यूटन थर्ड लॉ एक्शन अँड रिएक्शन आर इक्वल बट देयर डायरेक्शन इज अपोजिट इट इज कॉल्ड न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन हा आठवे पुढे सेमी कमाल सेमी मिल्क इज ए सॉलिड लिक्विड ऑर गॅस मिल्क इज ए सॉलिड लिक्विड ऑर गॅस milk solid milk is solid liquid or gas liquid carbon correct carbon solid carbon dioxide is a gas sadhvi baba ji my question mani ma hota तू इतक्या मला माफ करणार म्हणतात अरे नाही विचार सांगणे शिवी का म्हणाली म्हणून घर काढली गेली चुकीलोय नव्वदी म्हणजे
उद्देशीच्या कामाने तोपर्यंत हा नियम तुम्हाला करावा लागेल. हा सेवा नाही. सुट्टी असो शाळा असो, एक दिवस गृहपाप नाही गेला तरी चालेल, पण आई बापाच्या पाया पडावर लागेल. तुम्ही खंडबापूर आठवण केला काही जर खालं केलं तर खंडोबा तुला हात ठेवणार. काय बोलले
धन्यवाद.